अनुभव खूपच कमाल होता आणि आम्ही दोघांनी याच्या आधी सुद्धा एकत्र काम केलेलं आहे. सो बेसिक आम्ही दोघे खूप थोड्या आणि खूप दंगामस्ती सेटवर करतो. आम्ही तसंच या सेटवर पण खूप थोड्या काढल्या आणि खूप गंमत मजामस्ती केली. कोइन्सिडेंटली आम्ही पहिल्यांदा ज्या नाटकात एकत्र काम केलं होतं त्याच्यात सुद्धा आमचा रोमॅन्टिकच ट्रॅक होता आणि आता सुद्धा हे गाणं रोमॅन्टिकच आहे. त्यामुळे आमची केमिस्ट्री पण खूप छान वाटली आणि काम करायलाही त्यामुळे खूप मजा आली. आणि सांकेत इज वन ऑफ द फायनेस्ट ऍक्टर्स आय हॅव नोन, त्यामुळे सरांनी काहीच त्रास दिला नाही सेटवर. हा म्हणजे ह्या प्रश्नात मी फक्त की वैयक्तिक असं म्हणायचं तिला की आम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये रोमॅन्टिक आहोत का. तू सांग, तू सांग बरेस. मी आहे पण मी जेवढं गाण्यात म्हणजे खूपच छान रोमांचे, मी खऱ्या आयुष्यात तेवढी रोमांटिक नाही आहे ऍक्च्युली. पण मला असं पार्टनर असेल तर आवडत. थँक्स. जेन्युअनली खूप इंटेन्सिटीने करते. बघितली का म्हणजे शॉर्ट होतो ते गोष्ट ती बघते. म्हणजे मी एवढ्या गोष्टी बघायला लागलो तर मी कॉन्शियस होईल, मी कामच नाही करणार सोडून देईन. पण ती बघते, सगळ्या गोष्टी प्लॅन करते आणि आजपर्यंत तुमचे नाटक पण बघितलं, काम केलं तर बाकी काम करत आणि म्हणजे साधा सोप आहे त्याचं म्हणणं, त्याचं असं काही कटकटी नाहीये, कडकड नाहीये. म्हणजे हे मी आता एस्पेशली सांगते कारण ह्या गाण्याचे प्रोड्युसर सुद्धा मी आले, त्यामुळे प्रोडक्शन म्हणून काही वेळा असं होऊ शकतं की ऍक्टर्सचं काहीतरी म्हणणं असू शकतं, मी बिंग ॲन ऍक्टर ॲज वेल. त्यामुळे सांगितलं जेवढं कोऑपरेशन आणि त्याची एनर्जी किंवा एक सगळ्यांना तो असा ठेवत होता, कारण आम्ही खूप गर्मीत आणि प्रचंड आउटडोअर शूट करत होतो, पण त्याची स्माईल पाहिली की छान वाटत होती. आवडती गोष्ट तर आहे, मी आता म्हटलं तसं की तो खूप सिन्सिअर आहे आणि खूप म्हणजे अतिशय सॉर्टेड मुलगा आहे. त्याची काहीच त्याचा त्रास नसतो किंवा त्याची एनर्जी खूप कॉन्टेजियस आहे आणि तो ती सगळ्यांना देतो. सो खूप छान वाटतं त्याच्यासोबत काम करायला. आवडती असं नाही म्हणणार मी, पण एक गोष्ट म्हणजे की तो अजिबात सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतो. म्हणजे त्याला सांगावं लागतं की काहीतरी एक तरी स्टोरी पोस्ट कर, आपण एवढा वेळ एकत्र शूट करतोय, आपण एवढे वर्ष एकमेकांना ओळखतो, आपण काम करतोय एकत्र, एकतरी माझा खूप वाटलंय करे माझं तुला नको यार माझ्याकडचं नाही. आवडती गोष्ट पण ती आता मला लक्ष आली की म्हणजे मी असं बोलता बोलता मध्ये असं काही तमिळ लागते. म्हणजे नवाज म्हणजे आपले जे सगळ्यांचे लाडके ऍक्टर आहेत, नवाज उद्दीन सचिन, तर ते काम करतात आणि ते मेथड ऍक्टिंग वगैरे सगळं जास्त, तर ते मेथड ऍक्टिंग करून नको जागे वगैरे असं. सो इतकं ते फार छान आहे, काम संपलं ना की आदिती असते आणि ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आपण काम म्हणजे तोंड घरी जावा आणि पुण्यातल्या बाहेरच्या लोकांना सगळ्यांना दिसत, पुणेरी लोक ज्या पद्धतीने बोलतात ना त्या पद्धतीने आता मला भाषा आवडायला. म्हणजे की
ही व्यक्ती आपला अपमान करते का कौतुक करते हे कळायला थोडासा वेळ लागतो. आणि आता की त्याला तो स्वतः करेल तो तसंच बोलतो ऍक्च्युली. आता तो आमच्यासोबत एवढा राहिला आहे की आय डोंट थिंक दॅट्स अ प्रॉब्लेम. आय थिंक चांगलं आहे ना, पण उगाच खोटं खोटं काहीतरी बघण्यापेक्षा ते आहे. या गाण्यासंबंधित प्रेक्षकांना काय सांगतात? प्रेक्षकांनी मला सांगितलं खूप मनापासून केलेली चांगली कलाकृती आहे. आणि असं नाहीये की फक्त गाणं आहे आणि त्याच्यावरती चार शॉर्ट घेतले आणि ते रिलीज केले. त्याने काही सुंदर गोष्ट आहे. प्रत्येक शॉर्ट मागे त्या गोष्टीचा विचार करून दिग्दर्शकाने तसं काम केलेलं आहे. तसं ऍक्टर्स म्हणून काम केलेलं आहे. प्रत्येकाच्या लुकवर त्यामुळे काम झालं. त्यामुळे आम्हाला अर्थातच आणि म्युझिक छान रोमॅन्टिक गाण्याला म्हणजे त्यातनं असं काही बोध किंवा ज्ञान द्यायचं काही हे नाही आहे. पण इट इज व्हेरी रिलेटेबल. कुठल्याही मुलीला किंवा मुलाला इतकं इनोसेंट प्रेम म्हणजे गावातलं प्रेम असतं. किंवा आपण आजकाल म्हणतो ना की गजरा म्हणाला तरी छान वाटतं. किंवा एखादा हँडमेड टाईप गोष्ट बनवून दिली, पत्र लिहून दिलं, तर आय थिंक त्या सादगीने बनलेलं हे गाणं आणि हा व्हिडिओ आहे. आणि रिलेटेबल आहे कारण आजकाल आपण ती गोष्ट मिस करतो आय थिंक. सो ते तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. मी पियुषला विचारलं होतं तरी एवढा खर्च करण्याचा गाण्यासाठी पण नाही, कॅमेरा असू दे किंवा योग्य असू दे लोक होते. आणि त्यांनी पण सिरियसली सगळं ते शूट केलेलं आहे. त्या उन्हा दोन दिवस आणि गावाकडचं ऊन शेतातलं ऊन गावाकडचं दुपारचं वगैरे त्याच्यावर सगळ्यांनी मन लावून काम केलेलं. आम्हाला अशी खात्री आहे की तुम्हाला हे गाणं खूप आवडेल. सारे गाणं मराठीच्या ऑफिशियल आणि अर्थातच सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मवर पण ते अवेलेबल आहे. त्यामुळे गाणं बघा, गाणं ऐका आणि खूप शेअर करा, आम्हाला प्रतिक्रिया कळवा. आणि सारे मराठी करे तर नक्की बघा. आणि त्याच्यावरती भरपूर रील्स बनवा. आमची खूप छान अशी स्टेप पण आहे गाण्यात. त्यामुळे तुम्हाला आय एम शुअर त्याच्यावरती डान्स करायला खूप मजा येईल. Thank you.